जय महाराष्ट्र मित्रांनो, बंधन बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकता. जर आपल्याला यांची टीम जॉईन करायची आहे तर जस्ट इथे जॉईन नो बटन म्हणायचं आहे, आपण तिथे अप्लाय करू शकतोय. प्लस आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर उत्कृष्ट करिअर करण्याची आपल्याला संधी मिळते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही ते वाचू शकता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना यांच्या नेटवर्कचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी हे व्यक्तींचा शोध घेत आहे आणि तिथेच आपल्याला अप्लाय करायचं आहे. बँकेत जॉब पाहिजे आहे तर चांगली संधी आहे. अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. जस्ट आपल्याला एक मेल पाठवायचा आहे, पण मेल कसा पाठवायचा, काय काय त्याच्यात लिहायचं आहे, कोणाला पाठवायचा, सब्जेक्ट लाईन काय असली पाहिजे, सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. कारण की बघा, नीती आयोग इंटर्नशिप झाली, पंजाब नॅशनल बँक भरती झाली किंवा मुंबई एअरपोर्ट भरती झाली, फोनपेमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे तर असे भरपूर सारे अपडेट तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून घ्या, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, बंधन बँकेबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, हे त्यांचं ऑफिशियल पेज आहे, पोर्टल आहे. जस्ट तुम्हाला इथे दिसून जाईल यांचे किती कस्टमर्स आहे. जसं की बघा, 3.35 करोड यांचे कस्टमर्स आहे, किती ब्रँचेस आहे आणि ते बघू शकता. सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. जर यांच्या करिअर पेजवर आपण आलो तर बघा, लाईफ ॲट बंधन बँक कशाप्रकारे आहे, सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. एन्व्हायरमेंट कसं आहे, त्याच्यानंतर रिस्पेक्ट फॉलोअर, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजायला मिळणार आहे. ओके, आता जर का आपल्याला अप्लाय करायचं आहे तर इथे बघा दिलंय जॉईन नाऊ, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जस्ट आपल्याला ह्या 3 पेजेसमध्ये हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर का तुम्हाला बंधन बँकेमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करायचं आहे, जसे ॲडमिनिस्ट्रेशन झालं, ॲग्रीबिझनेस झालं किंवा बँकिंग ऑपरेशन, त्याच्यानंतर बघा वेगवेगळे डिजिटल बँकिंग झालं, फायनान्स झालं, हाऊसिंग फायनान्स झालं, IT मध्ये जायचं आहे, ह्युमन रिसोर्समध्ये जायचं आहे, मार्केटिंगमध्ये जायचं आहे, रिअल असेटमध्ये जायचं आहे, रिस्कमध्ये जायचं आहे. ओके, तुम्हाला वेगवेगळे दिसून जाईल. होलसेल बँकिंगमध्ये जायचं आहे, जस्ट तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं लोकेशन काय ते टाकून घ्यायचं आहे. लोकेशन टाकल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, हे पण समजून घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर कशाप्रकारे अप्लाय करायचं ते पण समजून घ्या. आता हे जे आहे, तुम्ही तुमचे जे पण एरिया आहे, सिटी आहे, त्यामध्ये तुम्ही ते जॉबला लागू शकताय. मग वेगवेगळ्या डिपार्टमेंट नसेल, जसं मी तुम्हाला सांगितलं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे ते आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर आपल्याला आपले डिटेल्स टाकायचे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, जेंडर कोणतं आहे, मेल आहे फिमेल आहे ते टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्म कधी झाला आहे तुमचा, इथून तुम्ही सिलेक्ट करू शकताय. कधी झाला तर 2002 झाला आहे, 1999 झाला आहे, 96 झाला आहे, जेव्हा पण झाला असेल, सप्टेंबर ऑक्टोबर जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून ते तुमची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड काय आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, करंट स्टेट काय ते टाकून घ्यायचं आहे, कुठल्या सिटीमध्ये टाऊनमध्ये राहतात ते टाकून घ्यायचं आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालं आहे, या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करताय त्यानुसार तुमचं शिक्षण असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. जसं तुमचं BE झालं आहे, BBA झालं आहे, MA झालं आहे, MBA झालं आहे किंवा ऑदर्स झालं आहे, तुम्ही ऑदर्स टाकू शकताय. कधी तुम्ही पासआउट झालेले आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. 2024 झाले, 23 झाले, 22 झाले, 20 झाले, असं काही नाही की याच वर्षी पास झालेलं पाहिजे. तुम्ही 2005 जरी झाला, 2012 जरी झालात तरी तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या पेजवर आपल्याला आपला बायोडाटा म्हणजे रेझ्युमे म्हणजे CV अपलोड करायचा आहे. प्रोफेशनल CV अपलोड करा. जे पण स्किल्स आपण सांगितले, ज्या पण डोमेनसाठी आपण अप्लाय करतो आहे, त्या रिलेटेड स्किल्स तुमच्या CV मध्ये मेन्शन पाहिजेल, जे की तुम्ही PDF किंवा डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकताय. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. इथे दिले की तुम्ही हे जे डिटेल्स देणार आहे त्यावरच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बंधन बँकेमध्ये वेगवेगळ्या पोझिशनसाठी अप्लाय करू शकताय. आता सध्याची लेटेस्ट अपडेट आहे, उत्तम संधी आहे, ती म्हणजे तुम्हाला इथे बंधन बँकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा आहे जिथे आपण अप्लाय करू शकतोय. पद असणारे रिलेशनशिप अधिकारी म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर, ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे, म्हणजे नाशिक झालं, पुणे झालं, सोलापूर झालं, अमरावती झालं, कोल्हापूर झालं, अशा अनेक ठिकाणी यांच्या ज्या ब्रँचेस आहेत तिथे तुम्हाला ही काम करायची संधी मिळणार आहे. मग यासाठी तुमचं वय 21 ते 32 पाहिजे, उच्च माध्यमिक पात्रता असणे आवश्यक आहे. म्हणजे फक्त तुम्ही 12वी पास आहात किंवा 10वी+2 म्हणजे डिप्लोमा झालेला आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. सोबत तुमच्याकडे इथे काय पाहिजे तर सोबत तुमच्याकडे इथे 2-व्हीलर असणे गरजेचं आहे. ओके, कारण की रिलेशनशिप मॅनेजर आहे त्यामुळे मे बी जे पण क्लायंट आहे तिकडे तुम्हाला भेट वगैरे द्यावी लागू शकते, त्यामुळे तुम्हाला 2-व्हीलर आणि त्यानंतर 12वी पास असणं आवश्यक आहे.
आता या बँकेत का सामील होऊ शकताय, तर जसं की होऊ शकताय 3.35 करोड यांची एक ग्राहक आहे, मोठा ग्राहक बेस आहे, ठेवी पण भरपूर आहे. त्याच्यानंतर बघा सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर त्यांची उपस्थिती काय ती बघू शकताय. किती कर्मचारी आहे, 75,000 कर्मचारी आहे 31 मार्च 2024 पर्यंतचा हा डाटा, जे की अजून वाढणार आहे. ओके, त्यानंतर आता ही ॲडव्हर्टिजमेंट निघून 2 ते 3 दिवस झाले आहे. मग 10 दिवसाच्या आत आपल्याला आपला जो बायोडाटा आहे, आपल्याला जो आहे, यांना मेल करायचा आहे territory@mumbai@bandhanbank.com. किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. आता मेल कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. जस्ट तुम्हाला तुमचा मेल बॉक्स ओपन करून घ्यायचा आहे. मग तुम्हाला हा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. कुठला आहे, territory. इथे बघा आलेला आहे. हा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अप्लाईंग फॉर रिलेशनशिप मॅनेजर ही तुम्हाला पोस्ट टाकून द्यायची आहे. किंवा अप्लाईंग फॉर रिलेशनशिप मॅनेजर इन महाराष्ट्र. असं प्रोफेशनल तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिअर हायरिंग मॅनेजर. ओके, इथे तुम्ही टाकू शकताय डिअर मॅनेजर बंधन बँक असं टाकलं तरी चालतं आहे. त्यानंतर इथे बघा सगळी माहिती दिली की रिलेशनशिप मॅनेजर या पोस्टिंगसाठी मला अप्लाय करायचं आहे. मग माझं बॅकग्राऊंड असं आहे तसं, हे जस्ट तुम्ही कॉपी करू शकताय किंवा चॅट जीपीटीची मदत घ्या, तो पण तुम्हाला इथे टाकून देईल. त्यानंतर तुम्हाला इथे PFA म्हणायचं आहे. मग PFA म्हणजे तुम्हाला इथे बघा अटॅच करायचं आहे. काय अटॅच करायचं आहे, तुमचा CV म्हणजे रेझ्युमे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचे काही डॉक्युमेंट असेल, एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे फायनान्स रिलेटेड, ते तुम्ही अपलोड करू शकताय. त्यानंतर तुमचं नाव, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकून सेंड म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण रिलेशनशिप मॅनेजर इन महाराष्ट्र यासाठी अप्लाय करू शकतो. एक चांगली संधी आहे जे जॉबसाठी प्रयत्न करताय, खास करून ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे आणि त्यातल्या जर तुम्हाला करिअरची सुरुवात करायची आहे तर तुम्ही इथून करू शकताय. त्यानंतर एखादा वर्षाचा अनुभव घेऊन टाका, एक्सपिरियन्स लेटर घेऊन टाका आणि त्यानंतर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज मी आणतच असतो. जसं की पंजाब नॅशनल बँक झाली, फोनपे झालं, मग या ठिकाणी सुद्धा तुम्ही या सर्टिफिकेटच्या बेसिसवर जॉबला लागू शकताय. त्यामुळे नक्की अप्लाय करा. तुम्हाला बँकेचं जॉब पाहिजे असेल तर क्लार्क पदाच्या इथे बघा महाराष्ट्रामध्ये 590 जागा आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय आणि भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे जे पण तुमचे मित्र आहे, फॅमिली मेंबर आहे, त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.